एपीएमसी बाजार में रोजाना 50 टन तीखी लाल मिर्ची की आवक, ग्राहकों को मिली मीठी राहत। लाल मिर्ची सुमारे 50 से 80 टन पर्यंत नेहमीची आवक असते। गेल्या वर्षी मिरची जो 200 ते 250 आणि वरती काश्मीरी 500 ते 600 आणि 800 पर्यंत गेली होती, तो यावेळी समजा की 125 ते 150 आणि 400 ते 500 पर्यंत अशी गेलेली आहे। तर ग्राहकाला फायदा मिळेल आणि अर्धा किंमत झालेला आहे। तेलंगाना के साथ आंध्र प्रदेश से नवी मुंबई एपीएमसी बाजार में लाल मिर्ची की आवक शुरू होकर अप्रैल के अंत तक चलता है। नवी मुंबई एपीएमसी बाजार में लाल मिर्ची का मौसम शुरू हो गया है। मुंबई कृषि उपज बाजार समिति में रोजाना 50 टन से ज़्यादा की आवक हो रही है। पिछले साल की तुलना में मिर्ची के दाम कम होने से तीखी लाल मिर्ची के उपभोक्ताओं को बड़ी राहत मिली है। मिर्ची का मौसम अप्रैल के अंत तक जारी रहेगा। ट्रेडर्स मसाला मार्केट कृति राणा ने बताया कि चीन व अन्य देशों में भारत की लाल मिर्ची की डिमांड बढ़ी है। बाजार में बेड़गी, तेजा, पांडी, कश्मीरी मिर्च भी बड़े पैमाने में शामिल है और लोग काफ़ी इसे पसंद कर रहे हैं। नवी मुंबई ची ये वैश्विक मार्केट जो है, ये सद्या इथे मिर्ची जो है, लाल मिर्ची सुमारे 5 ते 8 गाड़ी म्हणजे 50 से 80 टन पर्यंत नेहमीची आवक असते। आणि इथे कोलसोरज मध्ये आता तयार माल म्हणजे पावडर मिरची पावडरचा चलन मोठा झालेला आहे। प्रकार वेगवेगळे आहे। आंध्र प्रदेश मधून तेजा मिरची आहे, गंटूर मिरची आहे, दंडीकट मिरची आहे, वेगवेगळे प्रकाराची मिरची तिखट असते। ते वरंगल मधून येतात, गंटूर मधून येतात आणि नंतर कर्नाटक मधून जो येणारी मिरची आहे ते ब्याडगी म्हणतात त्याला, काश्मीरी म्हणतात, ते तिखट नसते, त्याचे कलर फार छान सुंदर कलर लाल कलर असतं। आणि यापुढे त्याच्यामधून अनेक वस्तूमधून पिझ्झा मिरचीची विश्वमध्ये डिमांड असते, तो पिझ्झा मिरची इथून जाते। अनेक आपले उद्योजक इथे बनवतात, इथे सेंटरमध्ये बनवतात, म्हणजे इथे स्टॉक पण खूप मोठा असते। कमीत कमीत 5 लाख पोता स्टॉक पण असतं अंदाजानं। आपले कोल्सोरेज इथे आहे, आणखीन पुढे पण खूप आवश्यकता आहे कोल्सोरेजची। तर गेल्या वर्षी मिरची जो 200 ते 250 आणि वरती काश्मीरी 500 ते 600 आणि 800 पर्यंत गेली होती, तो यावेळी समजा की 125 ते 150 आणि 400 ते 500 पर्यंत अशी गेलेली आहे। तर ग्राहकाला फायदा मिळेल आणि अर्धा किंमत झालेला आहे, खूप मोठा आहे। आणखीन शेतकरीला एज्युकेट करायला आवश्यकता आहे, कारण ऑर्गेनिक मिरचीची आवश्यकता आहे। जगामध्ये ऑर्गेनिकची फुल डिमांड आहे आणि जर ऑर्गेनिकच बनवायला पाहिजे। पेस्टिसाईड खूप हानिकारक आहे, कॅन्सर खूप होत आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनी पण आणि शासनानी एज्युकेट करावा आणि ऑर्गेनिक मालसाठी प्रयत्न जास्त जास्त जनहितामध्ये करावा अशी आमची विनंती आहे। येणाऱ्या काळात मागणी वाढली, मिरचीचे भाव वाढू शकतात का की स्थिर राहू शकतात? नाही, यावेळी बंपर क्रॉप आहे आणि नॅचरली 1 महिना ते लवकर आलेला क्रॉप आहे आणि क्रॉप लवकर आल्यामुळे त्याला क्लायमेट सुटेबल असताना तो माल जो आहे नंबर 1 बनलेला आहे, त्यामुळे जास्त रेट वाढणार नाही असा दिसते। परंतु डिमांड पण आहे फॉरेनची, पण त्यामुळे काही एवढे मोठे काही फरक डबल दुप्पट होण्याची शक्यता नाही। ग्राहकांची मागणी वाढली का सध्या? ग्राहकाची थोडी मागणी जो आहे ते आपले मध्ये मार्च महिन्यामध्ये नंतर येतात, म्हणजे एप्रिल मे मध्ये। आता तर स्टोकेज जो आहे प्रोसेसर, त्यांची डिमांड आहे, थोडीशी निर्यात मध्ये एक्सपोर्ट मध्ये डिमांड आहे, त्यामुळे रेट जो आहे तो थांबलेले आहे, म्हणजे कमी झालेले आहे। आपल्यातून कोणत्या कोणत्या देशामध्ये मिरची? आपले मधून पूर्ण चायनामध्ये जाते, जगामध्ये जाते, समजा अमेरिकामध्ये पण चालते, पण जिथे पण आहे तो मोठा प्रश्न पेस्टिसाईडचा आहे। आत्ताच दुबईमध्ये गल्फ फूड होता, त्यामुळे आपले लोकांना चांगले ऑर्डर मिळत होते, परंतु कंडिशन तो जे आहे की पेस्टिसाईडवर कंट्रोल पाहिजे,
ते फंगस नाही लागलेली पाहिजे. आता ते सगळं नॅचरल वस्तू आहे, परंतु आपली पण आता भारत सरकारची सर्व शासनाची जबाबदारी आहे की शेतकऱ्यांची शेती म्हणजे सॉइल टेस्ट करावा, सॉइलमधून चांगली आता हे करावा. आणि ऑर्गेनिक विश्वमध्ये सफल झालेलं आहे, अमेरिका युरोपमध्ये सर्व वस्तू ऑर्गेनिक बनते, तर इथे का नाही? आणि हे सगळ्यांनी जर मन बनवला तर निश्चित आपण कॅन्सरमधून पण मुक्त होऊ शकते, हे अशी माझी ही विचारधारा आहे.